नमस्कार, कसे आहात तुम्ही? मी माधुरी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते. आज काही अशा गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्या बघून तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच म्हणाल की या अगोदर जर आम्हाला या टिप्स माहीत असत्या तर आमची कामं खूप छान सोपी झाली असती. कारण की रोजच्या उपयोगात येणाऱ्या खास महत्त्वाच्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून तुमचा वेळही वाचेल, सोबतच तुम्हाला याचा खूप जास्त फायदाही होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आणि यूजफुल होणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या रोजच्या उपयोगात येणारा पोळपाट आणि लाटणं, आपण रोज चपाती बनवण्यासाठी वापर करतो, पण याला साफ करायचं म्हणलं की लाकडाची वस्तू आहे, खराब तर होणार नाही ना, म्हणून आपण याला रोज साफ करायचं टाळतो. पण तुमच्या लक्षात आलं असेल की काही दिवसानंतर यावरती पांढरट बुरशी येते, कारण की लाकडाची वस्तू आहे, रोज आपण याला वाळवत नाही आणि वापर होत असल्यामुळे नक्कीच ती खराब तर होणारच. आणि यावरती आपण जेवण बनवत असल्यामुळे याला निर्जंतुक करणं खूप गरजेचं आहे आणि आपल्याला अजिबात रोज रोज हे करायची गरज पडणार नाही. अगदी महिन्यातून एक वेळा तुम्ही या प्रकारे स्वच्छता केली आणि रोज तुम्ही याला फक्त पुसून घेतलं तरी खूप छान तुमचा पोळपाट स्वच्छ होईल आणि खूप दिवस टिकूनही राहील. चला तर मग याला स्वच्छ कसं करायचं ते पाहूया. आणि इथे आपल्याला लागणार आहे घरातील एक मोठं भांडं आणि त्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. पूर्ण भरून त्यामध्ये पाणी टाकायचं नाही, थोडंसं शिल्लक ठेवायचं आहे. आणि त्यामध्ये मग पाणी गरम झालं की आपण आपला जो पोळीपाट आहे तो त्यामध्ये टाकणार आहोत. पाहू शकतात खूप क्लीन वाटत आहे, पण शेवटी तुम्ही पाहाल तर खूप जास्त यावरती तुम्हाला घाण दिसून येईल, जी की आपण सहज असं नॉर्मली साफ करू शकत नाही. आता आपण यामध्ये अशा प्रकारे याला सोडून देऊ. आणि फक्त एवढंच केल्याने आपला पोळपाट साफ होणार नाही, तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे खायचा सोडा. आणि खायचा सोडा क्लिनिंगसाठी खूप फायदेशीर असतो, तर त्यासाठी आपल्याला इथे फक्त अर्धा चमचा खायचा सोडा घ्यायचा आहे. लाकडी वस्तूला तुम्ही जर साबणानं घासलं तर मग त्याचा वास यायला लागतो, तर हे असं न करता कधीही लाकडी वस्तू किंवा पोळपाट बेलनं तुम्ही अजिबात साबणाने घासत जाऊ नका. या पद्धतीने साफ करा, खूप छान क्लिनिंग होतं. आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे विनेगर, जे की फंगल्स होऊ नये, बुरशी होऊ नये म्हणून खूप कामाचं आहे. तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही इथे लिंबू वापरू शकतात. अगदी अर्ध लिंबू आपल्याला त्या पाण्यामध्ये पिळून घ्यायचा आहे. आणि विनेगर तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी स्वस्तात मिळेल. आणि इथं फक्त एक झाकण आपण विनेगर यामध्ये टाकलेला आहे, लिंबाचा रस टाकला तरी चालेल. आणि मग याला आपण थोडंसं चमच्याच्या हेल्पने थोडं आतमध्ये बुडवून घेणार आहोत, जेणेकरून सर्व बाजूंनी आपलं जे पोळपाट आहे ते व्यवस्थित स्वच्छ झाला पाहिजे. आणि आता आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि अगदी थोडीशी याला आपण उकळी येऊ देणार आहोत. एक उकळी आली की मग आपण गॅस बंद करून घेऊयात. तुमच्या लक्षात येईल की जे पाणी आपण वापरलेलं आहे ते पाणी हळूहळू थोडासा कलर त्याचा बदलायला लागतो, जेणेकरून जे पोळपाटमधील घाण आहे ती पाण्यामध्ये निघून जाते. आणि इथे तुम्ही पाहत आहात पोळपाटचा जो भाग आहे मागचा तो तर पूर्ण असा त्याची घाण फुगून आल्यासारखी झालेली आहे. आणि इथे आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे. एक उकळी फक्त आपण येऊ दिली होती आणि तुम्ही पाहतच आहात किती स्वच्छ हा पोळपाट वाटत होता, तरी पण पाणी पण खूप जास्त घाण झालेलं आहे. आणि पोळपाट आपण बाहेर काढून एक आपल्या घरातील नॉर्मल स्क्रबर घ्यायचा आहे आणि त्याने घासणार आहोत. अजिबात साबण घ्यायची नाही, फक्त स्क्रबरने व्यवस्थित याला पूर्ण बाजूंनी क्लीन करायचं आहे. आणि त्यानंतर एका स्वच्छ कपड्याने आपण याला कोरडं करून घेऊयात. आणि फक्त एवढंच चालत नाही, कारण की लाकडी वस्तू आहे तर याला जास्त दिवस टिकवण्यासाठी किंवा याची जास्त दिवस आपण उपयोगात आणण्यासाठी याला आपण थोडंसं ऑइलिंग पण केलं पाहिजे. आणि या पद्धतीने तुम्ही जर पोळपाट आणि तुमचं लाटणं साफ करत असाल तर खूप दिवस टिकतं, याची लाईफ खूप दिवस राहते, कारण की हे निर्जंतुक होतं पूर्णपणे आणि बुरशी यामध्ये लागत नाही. आणि त्यानंतर एका कपड्यावरती आपण थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि तेलाने याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. लाकडी वस्तूंना ऑइलिंग करणं खूप गरजेचं असतं, तर त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, नक्की करा. आणि त्यानंतर आपण याला व्यवस्थित उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत. असं केल्याने तुमचा पोळपाट अगदी स्वच्छ होतो, निर्जंतुक होतो आणि कधीही बुरशी लागत नाही. नक्की या पद्धतीने पोळपाट बेलनं अधूनमधून स्वच्छ करत जा. तुम्हाला ही पद्धत कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. तर इथे आपल्याला एक इडली पात्र घ्यायचं आहे. तुमच्या घरी जर दुसरं कोणतं भांडं असेल तर तेही घेऊ शकतात. आणि त्यामध्ये अगदी मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे. आणि आपण याला जे सगळ्यात वरचं जे प्लेट आहे ती लावून घेणार आहोत.
आणि तुमच्यासोबतही हा प्रॉब्लेम नक्की झाला असेल. आपल्या घरात आपण सणावाराला बांगड्या घालतो आणि त्या बांगड्यांवरती एक शायनिंग असते, चमकी असते, आणि ती चमकी एवढी नवीन नवीन बांगड्या असल्यावर एवढी जास्त असते की अगदी आपण घातल्या की मग अचानक आपण आपल्या हाताला तर लागतेच, मग अचानक हात चेहऱ्यावर लावला तर इकडे तिकडे आपल्या पूर्ण अंगाला ती चमकी लागलेली आपल्याला दिसून येते. आणि ही अंगाला लागलेली चमकी सहसा निघतही नाही. नक्कीच तुमच्यासोबत हा प्रॉब्लेम झालेला असेल. मला कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा तुमचा अनुभव. आणि मग त्या अशा बांगड्या चमकी तर काढता येत नाही, मग अशा प्रकारे आपण ती चमकी कमी करू शकतो. बांगड्यावरची इडली पात्रामध्ये ठेवायच्या आहेत आणि झाकण लावून घ्यायचं आहे. आणि अगदी 2 मिनिटासाठी आपण मीडियम गॅसवर याला असंच ठेवणार आहोत. 2 मिनिटानंतर थोड्याशा बांगड्या गरम होतात आणि त्यानंतर आपण झाकण काढून घेऊयात. गॅस बंद करायचा आहे आणि बांगड्यांना आपण एका कपड्याने व्यवस्थित थोडंसं पुसून घ्यायचं आहे. यावरील चमकी खूप कमी प्रमाणात राहते आणि तुम्हाला जेवढी पाहिजे आहे तेवढ्या प्रेशरने ही चमकी तुम्ही काढू शकतात. अगदीच थोडी काढायची असेल तर थोडंसं घासलं की चमकी खूप व्यवस्थित निघते आणि हा प्रॉब्लेम तुमच्यासोबत कधीही होत नाही. तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी नेहमीच या पद्धतीने बांगड्यावरील जी चमकी आहे ती कमी करत असते आणि या त्रासापासून सुटकाही मला भेटलेली आहे. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी लवकरच तो घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला, कारण की असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत.